वेलकम वंस अगेन फॉर द एम एस सी यू टी प्रॉब्लम 2016 बेस्ड ऑन द टॉपिक ऑफ सर्कुलर मोशन. हियर एंगुलर स्पीड ऑफ आवर हैंड ऑफ ए क्लॉक इन डिग्री पर सेकंड इज पण माहिती आहे की क्लॉक मध्ये तीन हैंड्स असतात, तीन काटे असतात, एक म्हणजे मिनिट काटा, एक म्हणजे सेकंड काटा आणि सर्वात जो लहान असतो त्याला आपण आवर हँड असं म्हणतो, ज्याला तुम्ही तास काटा म्हणतात. तर ह्या तास काटा याचा टीप किंवा स्वतः फिरत असताना त्याला एक विशिष्ट प्रकारचा स्पीड असतो सर्क्युलर मोशनमधला आणि तो म्हणजे त्याचा अँग्युलर स्पीड. आणि अँग्युलर स्पीड ऑफ दॅट आवर हँड इज रिप्रेझेंटेड बाय ओमेगा अँड स्पेशली ओमेगा एच. मग अँग्युलर स्पीडचं सूत्र कोणतं? तर ओमेगा इज इक्वल टू ट्वाइस पाय अपॉन कॅपिटल टी, वेर कॅपिटल टी इज द टाईम रिक्वायर्ड फॉर वन रोटेशन ऑर वन रिव्होल्युशन अलॉंग दिस सर्कल. हिअर ॲक्च्युली वन रोटेशन फॉर दिस अवर हँड. हा जो तास काटा आहे, अवर हँड आहे, याला एक फेरा मारण्यासाठी लागणारा टाईम माहिती आपल्याला ते, दॅट इज नथिंग बट ट्वाइस पाय अपॉन टाईम रिक्वायर्ड फॉर अवर हँड टू कम्प्लीट वन रोटेशन इज 12 आवर. एक तास, दोन तास, तीन तास, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ तास आणि 12 तास, 12 आवर लागतात हे आपल्याला माहिती आहे, 12 आवर्स. पण त्याने आपल्याला पर सेकंडमध्ये विचारलेलं आहे म्हणून हे आवरचं रूपांतर आपण सेकंडमध्ये करूया. देअरफोर अँग्युलर स्पीड ऑफ दी आवर हँड डब्ल्यू इज इक्वल टू ट्वाइस पाय अपॉन 12 × 60. इट गेट्स कन्व्हर्टेड इन टू मिनिट, अगेन मल्टीप्लाइड बाय 60. इट इज गेट्स कन्व्हर्टेड इन टू सेकंड. नाव दिस इज पर सेकंड, बट ॲक्च्युली द युनिट ऑफ दिस क्वांटिटी इज रॅडियन. देअर फॉर द टोटल युनिट ऑफ दिस एक्सप्रेशन ऑर दिस व्हॅल्यू इज रॅडियन पर सेकंड. पण त्याने रॅडियन पर सेकंडमध्ये विचारलेलं नाही, तर त्याने डिग्री पर सेकंडमध्ये विचारलेलं आहे. म्हणून या पाय रॅडियनचं रूपांतर तुम्हाला डिग्रीमध्ये करावं लागेल. आणि माहिती आहे तुम्हाला की पायची किंमत 180 डिग्री असते. मग ते लिहित असताना मी असं लिहिले, दॅट इज इक्वल टू 2 × 180 डिग्री अपॉन 12 × 60 × 60. अपकोर्स दिस व्हॅल्यू इज कम्स आउट टू बी इन डिग्री पर सेकंड. सो व्हॉट विल द फायनल आन्सर? इट कम्स आउट टू बी दिस वन ऑफ द झिरो गेट कॅन्सल. देन आफ्टर वी कॅन डिवाइड दिस 2 by 12 मीन 6 अँड 6 दिस कम्स आउट टू बी 3 and this 3 is nothing but 2 here 20 and the total answer is comes out to be 1/120 degree per second. 6 × 2 and especially 0 120 1/120 is the right answer of degree per second. This is the angular speed of the hour hand in degree per second. I hope you understood. Thank you very much.